सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। 1 3 1 दादर मुंबई साईनगर शिर्डी। नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमय स्वागत करतो। थंबनेलवरनं कळालं असेल आज आपण कुठे चाललो आहे ते। आज आपण चाललो आहे ते म्हणजे आपल्या साईबाबांच्या स्वर्गभूमीमध्ये चाललेलं आहे आणि आजचा प्लॅन जो झाला आहे तो अचानक भयानक झालेला आहे। आणि खरंच प्लॅनबद्दल सांगायचं म्हणजे उमेश दादाचा 5 वाजता फोन आलेला 5:30 तर उमेश दादा बोलला की शिर्डीला चाललो आहे, तर लगेच आम्ही लोक तयार झालो किंवा मी पण उमेशदाला मेसेज केला की चला शिर्डीला चाललो आहे, मी पण येतो शिर्डीला। तर आता दादा स्टेशनला आलेलो आहे, आपण उमेश दादाशी भेट करून देतो आपले। आणि 9:45 आपली ट्रेन आहे, 9:45 ट्रेन ही आपल्याला 3:30-4 वाजेपर्यंत अल्मोस्ट दादरवरनं शिर्डीनगरात पोहोचवते। त्यानंतर लगेच आंघोळ वगैरे करून आम्हाला जर काकड आरती भेटली तर बाबांची खरंच एक वेगळी प्रकारे सेवा करायला भेटेल, कारण का काकड आरती अजूनपर्यंत भेटली नाही आहे, पण आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे ह्यावेळी। उमेशदाशी ओळख करून देऊ, उमेश दादाबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो हाच उमेश दादा, त्याची इंस्टाग्रामवरती माझी ओळख झाली होती, इंस्टाग्रामवरनं ओळख शिर्डीपर्यंत पोचली। आणि त्या शिर्डीनगरामध्ये मला साईबाबांच्या भूमिकेमध्ये एक सुंदर असं नानादादाच्या आवाजामध्ये एक सुंदर असं भजन करायला भूमिका भेटली, सुंदर असा सुंदर अशी संधी भेटली आणि त्याच गाण्यामध्ये मी साईबाबांची भूमिका केलेली आहे। तर खरं उमेश दादा आणि नानादादाचे खरंच खूप आभार, आणि जेवढे आमचे साईभक्त आले होते त्यांच्या सर्वांचे आभार। तर आता ऑलमोस्ट 9:30 9:45 आपली ट्रेन निघेल, तर आता सर्वजण बॅग वगैरे ठेवली आहे आपण ट्रेनमध्ये। उमेश दादाशी ओळख करून देतो आणि डायरेक्ट मग आपण ट्रेनचा प्रवासामध्ये काय काय धमाल येते, काय मजा येते ते दाखवण्याचा प्रयत्न करेल। चला साईराम, ही बघ आपली ट्रेन लागली आहे, ह्या ट्रेननं आज आपण शिर्डी साईनगरचा प्रवास करणार आहे। मित्रांनो उमेश दादाबद्दल जे बोलणं झालं होतं ना, तर आपला हा उमेश भाऊ आहे, साईराम इंस्टाग्राम आय डी तुम्हाला इकडे दिसत असेल, लवकरात लवकर फॉलो करा। ह्याच इंस्टाग्राम आय डीवरनं आमची ओळख झाली आणि तीच ओळख आमची शिर्डीनगरापर्यंत बसलं आणि ह्याच दादामुळे आपण साईबाबांची भूमिका शिर्डीनगरामध्ये केली होती आणि नानादादाच्या आवाजामध्ये एक सुंदर असं भजन केलं होतं। तर उद्या ह्याच दादामुळे आपण पूर्ण शिर्डीनगरी फिरणार आहे आणि समीर पण आतमध्ये बसला आहे, त्याची देखील ओळख करून देतो। तर दादा काय सांगशील शिर्डीनगराबद्दल आणि बाबांबद्दल आणि आपल्या सॉंगबद्दल काय सांगशील? तर सर्वात अगोदर तुम्ही जर आपलं गाणं बघितलं नसेल दारात आला साई, याला हिंदी व्हर्जनमध्ये आपण कन्वर्ट करून आता यूट्यूबला टाकलं आहे, नानामीर ऑफिशियल, त्यावर या दादांनी बाबांचा रोल केला आहे आणि त्यावेळी पण खूप भारी असा अनुभव आला दादांमुळे, मला साक्षात बाबांचं दर्शन झालं। तर सर्वप्रथम उद्या आम्ही शिर्डीला जाणार आहोत, दादांना मस्त दर्शन दादांना करू आपण, आणि जय साई। खरं खरं आणि त्या गाण्यामध्ये एक सॉन्ग आहे म्हणजे एक हे आहे सीन आहे ज्याच्यामध्ये शिर्डीमध्ये म्हणजे बाबांच्या शिर्डीमध्ये एका साईसेवकाला म्हणजे बोलू शकतो आपण, त्यांना एक आधार झाला होता, तो आधार साईबाबा बरे करतात, त्या आधाराचा सीन दादाने केला होता उमेश दादाने। खरंच एवढे रडले होते उमेश दादा, एवढे रडले होते की साक्षात त्यांना माझ्यामध्ये म्हणजे माझंच खूप मोठं पुण्य की साईसेवा एवढी चांगली झाली की त्यांना माझ्यामध्ये साईबाबा दिसले होते आणि रडणं थांबत नव्हतं त्यांचं। शेवटी आम्ही त्यांना संध्याकाळी शिर्डीमध्ये बाबांच्या मंदिरी नेला आणि तेव्हा त्यांचं कुठे मन शांत झालं। तर आज या उद्या ह्याच दादांबरोबर आपण पूर्ण शिर्डीनगरी फिरणार, उद्या नाना दादा वगैरे सर्व पूर्ण आपली टीम भेटणार आहे, तर मजा येईल। सो चला डायरेक्ट आता प्रवासामध्ये काय मजा येते ते बघू आपण। ओम साईराम। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डीनगराचा प्रवास चालू झालेला आहे आता आणि आपल्या दादरवरनं दादर नगरीमधून आता आपली ट्रेन निघालेली आहे शिर्डीनगरासाठी। सो दादर बाय बाय। तो चला शिर्डीनगराचा प्रवास चालू झालेला आहे, जेवण वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे, आता मजा येईल। शिर्डीनगराचा पहिल्यांदा प्रवास करणार आहे आणि दुसरी ट्रेन लागलेली आहे शिर्डीचीच आहे जी 12:45 काय 11:30 काहीतरी माझ्या मते निघते। सो चलो प्रवासाला काय काय मजा येते आता बघूया। साईराम, मी समीर भावाबद्दल बोलत होतो, तर समीर भाऊ साईराम यानेच आता डबा आणला होता आपल्याला, टिफिन आणला होता, मस्त साईभोजन झालेलं आहे आणि बाबांना खरंच खूप खूप म्हणजे खूप मानतात, दर महिन्याला समीर भाऊ आपले शिर्डीला राहतात, हर हप्ते जातो आपण, हर महिना जातो, पण भाऊ आपला हर हप्ता जातो शिर्डीला, काय वाटतं। तर आज आपला समीर भावाबरोबर आणि उमेश दादावर, उमेश दादा बिझी आहे, उमेश दादाबरोबर आजचा प्रवास सुरू झालेला आहे, तर बघूया प्रवासाला काय मजा येते काय धमाल येते। ओम साईराम। ऑलमोस्ट ट्रेन निघालेली आहे आता आणि सर्वजण आम्ही आता तिघं पण झोपून जातो आहे, आमच्या डब्याला काहीच गर्दी नाही आहे,
बाकी पुढच्या डब्याला माहिती नाही आणि ठाण्याला किती गर्दी होईल ते पण माहिती नाही. पण आत्ता तरी सध्या झोपून प्रवास करतोय. समीरने जेवायला पण मस्त बटाट्याची भाजी आणि चपात्या आणलं. तर समीर भाऊ आपलं वरती झोपलाय, समीर बाजूला झोपलाय आणि मी पण इकडे झोपून आज शिर्डीचा प्रवास करतो. पहिल्यांदा एवढा मस्त आरामात प्रवास करतो, मजा येत आहे, फुल धमाल. म्हणजे असं लग्जरीमध्ये स्लीपरमध्ये प्रवास करतो ना तसं वाटतं. मस्त ट्रेनची हवा वगैरे, एक एन्जॉयमेंट वेगळं आहे. सो हे बघा, इकडे भाऊ उमेश भाऊ झोपलाय आपला, इकडे समीर भाऊ झोपलाय, साईराम आणि इकडे आपण झोपलोय. हो चला, प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट निघूया आता शिर्डी नगरात, झोपूया थोडा वेळ. आता कल्याणला पोचलो आता आणि ठाण्याला पण एवढी गर्दी नव्हती, ट्रेन खालीच आहे. कल्याणला पोचलो, कल्याणला ऑलमोस्ट थोडी गर्दी वाटते पण बघू आता ही कोकणातली गर्दी आहे की आपल्या ट्रेनला, ट्रेनची गर्दी आपल्या नाही, आपल्या ट्रेनला ऑलमोस्ट गर्दी नाहीच आहे. हे सर्व जाणारी लोक आहेत आता. चला म्हणजे आज आपण आरामात प्रवास करणार आहे, पूर्ण ट्रेन खालीच आहे. चढत आहेत काही लोक जण कल्याण जंक्शन, इथेच आपला कल्याण जंक्शन, इथेच आपला उमेश भाऊ राहतो. इकडनं बसायला भेटतं म्हणून उमेश भाऊ दादरला येतात. अजून कोणच चढलं नाही ट्रेनमध्ये, सो आपली ट्रेन पूर्ण खालीच आहे. चला साईराम आरामात जाऊ आज शिर्डीला. कसाऱ्याला गाडी पोचली आणि कसाऱ्याला आता अजून एवढी गर्दी नाही आहे आणि आमची सीट तर पूर्णच खाली आहे. आमची सीट दाखवतो तुम्हाला, कोणच नाही बसलं. बाकी बघा उमेश भाऊ मस्त झोपलं आहे. इकडे ही सीट खाली, आमची ही सीट खाली आहे, वरच्या ह्या सीट दोन्ही खाली आहेत आणि ह्या साईडला थोडंफार गर्दी आहे. बघा एक एक सीटवर सर्वजण झोपलेले आहेत, एक एक सीटवर सर्वजण बसलेले आहेत, काहीच गर्दी दिसत नाही. समीर भाऊ असा प्रवास केला आहे कधी एवढ्या गर्दी, म्हणजे काहीच गर्दी नाही? पहिल्यांदा असा प्रवास आहे ना आपला, पहिल्यांदा. बाबांची कृपा करा से बघा, कारण सर्वीकडे मोठी थोडीफार गर्दी आहे इकडे. आणि इकडनं जे डबे चालवत आहे AC डबे चालवतात आणि हे सर्व जनरल डबे. हे बघा हे सर्व जनरल डबे. आता बहुतेक कसाऱ्यावरती वाटतं हे सर्व कामं वगैरे चालू आहे त्याच्यामुळे एवढा पसार आहे. पण आता बघू आमचा प्रवास सुखाचा होतो आहे. हे बघा नंबर लक्षात ठेवा, 12131 दादर मुंबई. सो चला पुढे अजून बघूया कसा प्रवास होतो आहे. आतापर्यंत तर सुखाचा प्रवास झाला आहे, पुढे पण असाच होईल साईजच्या. मनमाडला पोचलो आता आणि ट्रेन थोडा वेळ थांबले इकडे. जबरदस्त झोप लागली होती आणि खूप चांगला प्रवास होतो आहे. म्हणजे आयुष्यात कधीच असा प्रवास केला नव्हता जो शिर्डीनगराचा करतो आहे. खूप असं येते, खूप धमाल येते ह्या प्रवासाला, कारण का असा प्रवास खरंच झाला नव्हता. मनमाडला पोचलो 2 वाजले, दोन 1.5 तासामध्ये शिर्डीनगरामध्ये पोचलो. आणि लगेच आंघोळ वगैरे करून आम्ही लगेच बाबांच्या काकड्या रस्त्याला निघणार आहे. सो चला डायरेक्ट आता शिर्डी आल्यावर भेटतो साईराम. मनमाड आणि 1.5 तासात डायरेक्ट शिर्डी. ज्याचे एवढे आपण आतुरतेने वाट बघत होती म्हणजे साईनगर शिर्डी. मित्रांनो साईनगर शिर्डीमध्ये पोचलेलो आहे आणि बाबांच्या स्वर्गभूमीत आलेलो आहे. खरंच खूप बरं वाटतं आहे. बरोबर 3:30 वाजता ट्रेन आल्याने 3:30 वाजता आम्हाला ड्रॉप केलं आहे. खूप खूप म्हणजे वेगळा आनंद येतो पावसाळ्यात पहिल्यांदा शिर्डीला आलो आणि ह्या महिन्यात माझा हा 4th राऊंड असेल बाबांच्या दर्शनी.
तर खरंच म्हणजे असं मन भरून येतं आहे माझं. आणि ही ट्रेन जर तुम्ही 9:45 पकडत असाल, त्या ट्रेनबद्दल सांगण्याचं म्हणजे मित्रांनो दोन ट्रेन आहेत. एक 9:45 ट्रेन आहे, ती बरोबर तुम्हाला 3:30-4:15 तुम्हाला शिर्डीमध्ये आणते. आणि या ट्रेनचा फायदा हे एवढाच आहे की जर तुम्ही 4 वाजेपर्यंत शिर्डीमध्ये पोचला तर तुम्हाला काकड आरती भेटते. त्याच्यामुळे आम्ही घाय केली ती लवकरात लवकर निघायचं होणं. तर ट्रेनमध्ये आम्ही ब्रश वगैरे करून घेतलं, पण त्यातून जाऊन आंघोळ करायची आणि लगेच निघणार आम्ही दर्शनाला. त्यानंतर दुसरी ट्रेन आहे ती 11:30-12:00 काहीतरी, पण ती पुणे मार्गे फिरून येते. एवढंच आहे, ही नाशिक मार्गे येते आणि ती पुणे मार्गे येते, पण ती खूप फिरून येते, त्याच्यामुळे आपल्याला काहीच भेटत नाही. त्याच्यामुळे मी ह्या ट्रेनने आलो. सो चलो आता डायरेक्ट मंदिरात जाऊया, बरोबर आंघोळ करूया आणि डायरेक्ट मंदिराचं दर्शन, बाबांचं दर्शन आणि साईंच्या समोर आपण दर्शनाला जाऊया. ओम साई राम. सो चला, श्री साईबाबा मंदिर परिसर. मित्रांनो, साईबाबा मंदिराच्या परिसराजवळ आलेलो आहे आणि आता गेट नंबर 4 जवळ आहे. बघा, साईमय सकाळ. मित्रांनो, खूप सुंदर प्रवास झाला आतापर्यंतचा प्रवास. खरंच आजचा प्रवास जो होता अचानक भयानक झालेला प्लॅन, खरं बाबांच्या आशीर्वादाने खूप चांगला झाला. व्यवस्थित झोप वगैरे झाली आमची. गेट नंबर 5 आहे ते, आणि आता जे दर्शनाची लाईन असते ती गेट नंबर 7 इथून असते. पण आजच्या प्रवासाबद्दल सांगायचं म्हणजे खरंच खूप खूप म्हणजे असा प्रवास कधीच केला नव्हता. म्हणजेच मी स्वतः कोकणात जाताना पण असा प्रवास केला नव्हता. आता लवकरात लवकर आपल्याला आंघोळ करायची आणि बरोबर 5 वाजता बाबांच्या आरतीला जायचं आहे. आणि आजची काकड आरती ही आपल्याला हमखास भेटणार बाबांच्या आशीर्वादाने. सो चला लवकर लवकर आंघोळीला निघूया आता. साईराम. मित्रांनो, साईमय सकाळ. साईबाबा ट्रस्टला आलो होतो. आता इकडे येण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला काकड आरती पाहिजे असेल ना, तर काकड आरतीसाठी तुम्हाला इकडे हॉटेल वगैरे आम्ही घेण्याच्या भांगडीत पडलो नाही, तर आम्ही साई संस्था ट्रस्टला भेट दिली आणि तिकडेच आम्ही 10 रुपये देऊन आंघोळ केली. हां 10 रुपयेच काहीतरी दिलं वाटतं. 10 रुपये देऊन आम्ही आंघोळ वगैरे केली. मस्त आंघोळ वगैरे झाली. आता लगेच बॅग वगैरे आपल्या दादा प्रकादाच्या दुकानात ठेवणार आहे, लगेच आरतीला पडणार आहे. 4:15 झालेले आहेत आता ऑलमोस्ट. तर आरती वगैरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आता ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग इथेच संपवत आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेलाकॉलवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो, जर काकड आरती करायची असेल तर तुम्हाला रात्रीची टाईम टेबल पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. रात्रीची तुम्हाला 9:30 जर तुम्ही ट्रेन पकडला, ती ट्रेन बरोबर 3:30 इकडे येते. 3:30-4:15 टायमिंग आहे, पण 3:30 येते. 3:30 तिकडे शिर्डीला आल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय शिर्डीनगरामध्ये यायला. एक बस सेवा आहे जी मोफत असते, जी गेट नंबर 4 आपल्याला उतरत, आणि एक रिक्षा आहे जी 20 रुपीज चार्ज घेते, म्हणजे 20 रुपये चार्ज घेते. तिकडनं उतरल्यानंतर गेट नंबर 5 पुढे आलात की लेफ्ट मारल्यानंतर लगेच साई संस्थान ट्रस्ट आहे. तिकडे तुम्हाला 10 रुपये देऊन वगैरे आंघोळ करता येईल आणि लगेच बॅगा वगैरे पण ठेवता येतील तुम्हाला. तर जर बॅगेसाठी काही इश्यू वगैरे प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, दादाशी कॉन्टॅक्ट करा, तो तुमची बॅग वगैरे ठेवून देईल. आणि नंतर व्यवस्थित लगेच काकड आरती करून मग तुम्ही बॅग घेऊन व्यवस्थित हॉटेलमध्ये जाऊ शकता. तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर परत तिकडे टाईम जास्त जातो आणि काकड आरती आपल्याला भेटणार, त्याच्यामुळे काकड आरतीसाठी मी जास्त करून हे सांगितलं. सो ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवा विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. साईराम. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू असेल. आता जो व्हिडिओ येईल तो आपल्या शिर्डीचा, पूर्ण शिर्डीचा माहितीचा असेल. सो आपण डायरेक्ट उमेश दादा आणि समीर बरोबर भेटूया. साईराम.